अखिल भारतीय कांग्रेस के ज्येष्ठ नेते महाराष्ट्र से प्रभारी आदरणीय एच के पाटील साहब, अपने सर्वांचे नेते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अशोकराव चव्हाण साहब, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तीन जिल्ह्याचे प्रमुख आनंदरावजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय हरिराव भोसीकर, मी सर्वांची नाव घेणार नाही पण आमचे काही मित्रमंडळी जुनी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं अध्यक्षपदाचं युवक काँग्रेस असेल की फादर काँग्रेस असेल आठ आठ वर्ष नेतृत्व केलं, ते आमचे माणिकराव ठाकरे साहेब, शिवाजीराव मोघे साहेब, भाई जगताप, बसवराजी पाटील साहेब, डीपी सावंत, आमच्याबरोबर जे खासदार होते तीन वेळा आमदार एक वेळा खासदार, खरंतर भाषण आपल्याला ऐकायचं होतं आमचं सुभाष वानखेडेचं, पण आज वेळ कमी असल्यामुळे आपण आला त्यांना बोलता आलं नाही, ते आमचे सहकारी सुभाषजी वानखेडे, वसंतरावजी चव्हाण, हनुमंतरावजी बेटमुरेकर, कृपा करून कुणाचं नाव विसरलं तर राग म्हणू नका, कारण अशोकराला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, एच के पाटलाही जायचं आहे, नाव घेण्यावर गडबड होते माझ्यासोबत, आणि माझ्यासोबत घरवापसी आले ओमप्रकाशजी पोटरणा, श्रीराम पाटील राजूरकर, अंगाजी घाटे, सरदेशसिंग गिल, सगळ्यांची नावं घेणार नाही, असे काय इथं बसलेले जवळपास चार पाचशे कार्यकर्ते गाव पातळीवरचे तालुका पातळीवरचे एच के पाटील साहेब, मैं ऐसा नहीं बोलूंगा कि मैं कांग्रेस में वापिस आया, रात का बुलावा सुबह अगर घर आ जाता है तो उसको तो हम सब बूढ़े हुए थे, वापस घर में आ गए, इसलिए मैंने कभी भी ऐसा नहीं माना कि हम वापस कांग्रेस में आए, मैं और हमारे सभी साथी, मैं थोड़ा सा हिंदी में बोलने कोशिश करता हूं आपके लिए, हमारे नेता स्वर्गीय चंद्रराव चव्हाण साहब के नेतृत्व में 30-35 साल हमने काम किया, मैं इस इलाके का तीन दफा एमपी बना, तीन दफा एमएलए बना, हमारे श्रीराम पाटील राजूरकर 11 साल जिला परिषद अध्यक्ष और उपाध्यक्ष थे, ओम प्रकाश पोखरणा शहर नांदेड शहर के म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अध्यक्ष, मेयर और आमदार भी, हमारे अग्नाजी घाटे उनके पिताजी तीन दफा आमदार है और वो खुद भी कांग्रेस से आमदार है, हम सभी आपकी फैमिली के मेंबर है, थोड़ा सा पत्रकारों ने मुझे पूछा नांदेड में जब मैंने प्रवेश किया, पूछा कि भाई कांग्रेस में वापस आने के बाद आपको कैसा लग रहा है, मैंने उनको कहा कि भाई हम 15 दिन के लिए हिल स्टेशन पर जाते हैं और घर की याद आती है, और घर के भी लोगों को कभी कभी बाहर गए थे तो हमारी याद नहीं आती, ऐसा सब किस्सा आ गया, हिल स्टेशन पे जाके आए, घर वालों को भी अच्छा लग रहा, हमारे को भी अच्छा लग रहा, मैंने कांग्रेस में आते समय भी कोई डिमांड नहीं है, और आपको बिल्कुल खुले आम कह रहा हूं कि मैं बीजेपी में गया उस समय मैंने फिर मांग ले, आप देवेंद्र जी से पूछ सकते हैं, राव साहब धांगे से पूछ सकते हैं, मैंने कोई मांग नहीं, मुझे शंकरराव चव्हाण साहब ने इतना दिया था कि मुझे किसी मांगने की जरूरत ही नहीं, आज मैं और मेरे साथी जो कांग्रेस घर वापसी आए
उसके पीछे मेरा एक ही विचार है, आज मराठवाड़े में अशोक राव चव्हाण के ऊंची का कोई नेता नहीं है। विलासराव जी गेले, गोपीनाथ मुंडे गेले, आज मराठवाड्यामध्ये नागेंद्र पाटील, नागेंद्र पाटील आमचे हुशार माणूस आहेत। अशोकरावला तुम्ही आम्ही जपलं पाहिजे, अशोकरावला जपलं याच्यासाठी पाहिजे की आपल्याला मराठवाड्याला नेता अशोकराच्या रूपाने पाहिजे। तुम्ही आम्ही सर्वजण खंबीरपणाने अशोकरावच्या मागे उभं राहू आणि भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या ताकदीवर अशोकरावला इतकं मजबूत करूया की परत अशोकराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे। आम्हाला काही बघायचं नाही, अशोकराव तुम्ही मिळाल्यापेक्षा लहान वयानेही लहान नात्याने लहान। आता मी तुम्हाला आशीर्वाद द्यायचं काम करणार, आता तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगलो, तुम्ही चुकलं तर मी तुम्हाला सांगणार, दुरुस्त करा न करा की तुम्ही, मी वयाला जरी मोठा असलो तर पदाला तुम्ही मोठ्यात, सल्ला मात्र देत राहणार मी तुम्हाला। माझी आपल्याला एकच या ठिकाणी जाहीररित्या विनंती आहे, भविष्यामध्ये मला एकच काम करायचं आहे नागेंद्र पाटील, देगलूर बिलोळी तालुक्याचा राहिलेल्या विकासाचे प्रश्न सोडवायचे आणि 30 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या कार्यकर्त्यांच्या मागे अशोकरावांना पालकत्व स्वीकारावं आणि त्याला ताकद द्यावी यासाठी मी पावलं करून गेलो। अशोकराव एकच करा, नाही तर होते तुम्हाला माहित नाही की आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा काही काँग्रेस होते, त्यांना वाटते की बाबा एक घरात घुसले दादा आलं म्हणजे उमटे आलं, असं काही उमटे पिंटे काही नाही। मी तुम्हाला नेता म्हणून काम करणार आहे, त्यांनी नेता म्हणून काम करावं, आम्ही नेता म्हणून काम करू आणि काँग्रेस बळकट करू, अशोकरावचं नेतृत्व एवढं आपण बळकट करू की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अशोकराव मुख्यमंत्री झाले पाहिजेत, त्यासाठी काम करू। और एच के पाटिल साहब हम करेंगे, आप देखते रहो हमारे नीतीश जी 50,000 से सीट आएगी, 50,000 ये देखिए जोरा सारा ड्राइवर मुझे आज भी याद है पाटिल साहब 2009 में मेंबर ऑफ पार्लियामेंट बना, अशोकराव के मुख्यमंत्री थे और ये कॉन्स्टिट्यूंसी रिजर्व हो गई, मेरी कॉन्स्टिट्यूंसी थी, इन्होंने मुझे बुलाया और बोले कि ये कॉन्स्टिट्यूंसी में तुम ही उम्मीदवार चुनो और तुम ही चुन के लाओ। मैं कुछ नहीं, इसके पिताजी तो बेचारे बंबई में सर्विस में थे, इंजीनियर थे और अपना सर्वाचार सरकार है ना, त्यास अपन राव साहब अंदापूरकर निवडून आलो, सज्जन माणूस होता, त्याच्याबद्दल मी बोललं पाहिजे असं नाही, कुणाच्याच पापात नव्हता कुणाच्या पुण्यातही नव्हता आणि अतिशय प्रामाणिक जितेंद्रजी तसाच आहे, आमच्या अशा ते फार सुंदर बोलले, फार सुंदर बोलले मी माझं। अंतापूरकर करोनामध्ये गेल्यानंतर जितेशला सांभाळायचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे, करणार की नाही सांगा, करणार की नाही आपली जबाबदारी आहे। अरे त्याचे वडील करोनामध्ये गेले, आपण त्याला 5 वर्षासाठी निवडून दिलं होतं, तरुण मुलगा आहे, शिकलेला मुलगा आहे, नम्र आहे, त्याच्यामागे आपण ताकद उभी केली पाहिजे, असतात लहान मोठे प्रश्न तुम्हाला आपण सोडून घेऊ। आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, अशोकरावजी तुमचं एक भाषण मी ऐकलं युट्यूबवर, अशोकराव असं म्हणाले की ह्या पुढे देगलूर बिलोळीचं पालकत्व मी स्वीकारलं आहे, बरोबर आहे, इतके अनुभव करून नया आहे, हमारे सब लोगों को लगता है कि हमारा विकास नहीं हुआ, अशोकराव पालक तो सीखा नागेंद्र पाटील कि आपला सुडगी पूला सुडगी पूल पाजे ना नदीकाठ पुनर्वसना प्रश्न सुटले, गाँव तला प्रश्न सुटले, लेणी धरणा पानी मिला, अशोकराव एक विनंती है दर महिन्याला 1-2 तास देगलूरच्या विकासाच्या प्रश्नावर आपण मुंबईला किंवा नांदेडला मीटिंग घ्या आणि तुम्ही मीटिंग घेतल्यानंतर मी दावा करतो की आमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। घेता ना सर्व कबूल जवळले, प्रत्येक महिन्याला नागेंद्र पाटील
दोन तासाची मीटिंग बेन वाजता नानेला त्याचा आम्हा तुम्ही मुंबईला बोलू आम्ही मुंबईला येतो तुम्हाला मग काय पाहिजे काही लोक मान्य करणार की 50 वर्ष सत्ता होती अशा तुलाही माहिती आहे तू मुंबईमध्ये होतीस श्यामसुंदर शिंदे नाने मी गेल्या ते जेव्हा परमणच्या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ओळखतो त्यांच्यावर आमच्या शंकरराव चव्हाणसाहेबांचं किती प्रेम होतं ते मी सांगायला पाहिजे असं नाही आणि गोविंदराव म्हणला तरी तेवढाच प्रेम त्यांच्यावर होतो तुम्हाला प्रेम होत पण आता भाषण झाले तुम्हाला माहित नाही 50 वर्ष सत्ता राहिली तुम्ही काय केलं मी नाव घेणार नाही पण मला अशा मला आठवत गोविंदराव पाटलांनी माझ्या समोर शंकरराव चव्हाणसाहेबाला चिखलीच्या रस्त्याचा अर्ज दिला चिखलीचा रस्ता शंकरराव चव्हाणसाहेबांनी केला चिखलीची नळे उडला शंकरराव चव्हाणसाहेबांनी केला तुम्ही जर साथीदार तर तेवढे प्रेमाचे संबंध होते माझा म्हणून माझी त्याला एवढीच विनंती आहे राजकारण नाही करा पक्षावर बोला पण चव्हाणसाहेबांसारख्या नेत्यावर तुम्ही जर टीका टिप्पणी कराल तर लोक तुम्हाला वेळेत काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या मार्गाने जा मी आता एवढं सांगू इच्छितो की खूप मोठा आपला कार्यकर्त्याचा संच आहे विकासाचे खूप प्रश्न आहेत सगळ्यांची चर्चा करून वेळ घेणार नाही कारण आपल्याला एच के पाटलाला ऐकायचं आहे नाही ऐकायचं एकदाचा अशा प्रमाणे कबूल केलं की पालकत्व स्वीकारलं आणि माझ्याही सगळ्या कार्यकर्त्याला जे आहे ते पालकत्व स्वीकारलं माझा प्रश्न सुटला तुम्हाला मी तुम्हाला दुसरा प्रश्नच नाही काही मला स्वतःला काही मागायचंच नाही पण से काही मागायचं आहे का आता द्यायचं आहे तुम्हाला माहिती मी आता भास्करराव पाटील आशीर्वाद देणार आहे मागणार नाही तुम्हाला माझ्या विनंतीला मानदेव एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जितेश अंतरकुंटला मिळणार आहेत आपण सर्वजण जितेशला मतदान करणार 30 तारखेला त्याबद्दल मैदानामध्ये पूर्ण विश्वास आहे ते काम आपण करावं मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की मी आल्यामुळे मतदान खूप वाढणार आहे काय वगैरे पण ते मतपेटी दिसलं पाहिजे नुसतं बोलून चालणार नाही मतदानातून दिसलं पाहिजे कामावर मला अतिशय आनंद आहे अशा प्रॉब्लेम आमचे निवृत्ती कांबळे असतील सुभाष गायकवाड असतील आमचे वाघमारे असतील सगळ्यांची नाव घेणार आमच्या जोडीवाला कांबळे असतील माणिकरावजी ह्या मतदारसंघामध्ये आंबेडकरवादी जनता देखील आपल्याला 50% मतदान करणार त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये अशोक रोहिणीच्या नेतृत्वाखाली जितेशला निवडून देऊ त्याची एवढीच विनंती आहे की निवडून आल्यानंतर मात्र अजून यांनी मतदान केलं नाही असं कोणी म्हणता काम नाही असं काही लोक इकडे पुण्यात जातीचे लोक याच्या मागे जात नाहीत तुम्हाला काही जातात पण मला विश्वास आहे की ही जी 3-4 मंडळी पुढाकार घेत आहेत गैरबंदी आहे त्याच्यामध्ये मला विश्वास आहे निवृत्ती की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर किमान 50% आपला बौद्ध बांधव ह्या निवडणुकीमध्ये जितेशच्या मागे उभं राहील ह्याबद्दल मला ठीक आहे दंगा समाज मला माफ करा दत्ताचं नाव घ्यायचं विचारलो अतिशय सुंदर भाषण त्यांनी या ठिकाणी केलं यशपालजी भेंगे तर सगळीकडे फिरत आहेत त्या दंगा समाजाची या ठिकाणी बैठक झाली आमच्या सभापती बाई माणिकरावजी इथं सभापती मी दंगा समाजाची केली आहे हो त्या ठिकाणी म्हणून काही आम्ही मैं एच के पाटील साहब आपको ये भरोसा देना चाहता हूं कि आप बेफिक्र दिल्ली जाओ सोनिया गांधी जी के कह दो कि हमारी अंतरपुर की सीट अशोक राव नेतृत्व के अंदर 40,000 वोट से ज्यादा वोटों से चुन के आई ऐसा आप जाके बोलो और हम इसके लिए रात दिन एक करेंगे हाँ जरूर चुन के लाएंगे मेरा भाषण बढ़ते जा रहा है आपसे आपको हमें सुनना है अशोक राव जी को हमें सुनना है मैं आप सबका फिर एक दफा स्वागत करता हूं कि इतने दूर से आप यहां आए हमारे लिए आपने वक्त दिया इसलिए आपका मैं आभारी हूं आपका सर्वाचे आभार मानतो मीडिया से आभार मानतो हाँ एक आदमी गोष सांगतो कारण काही लोक काही म्हणतील मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नागेंद्र पाटलांना त्या पक्षाने मला चांगली ट्रीटमेंट दिली मान सन्मान दिला मला उपाधी दिलं म्हणजे आमचे रावसाहेब दानवे असतील
की आमचे देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी मला मान सन्मान दिला हे मला तुम्हाला मुद्दा सांगितलं पाहिजे. पण मी जसं म्हणलं की अशोकरावच्या नेतृत्वाला आवश्यक आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आपण घरवासी गेली हे मला अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.